students welcome back to the math session today we are going to start new chapter that is chapter number 10 equation students you know equation means sami karne. students equation means samikarne if i ask you find to find two numbers and a mathematical operation to get the answer 15 students jarmithumala कोणत्या दोन संख्या व गणितिक्रिया क वापरून उत्तर पंधरा येते हे शोधा असे जर विचारले तर यू कॅन से मीन्स फाय मल्टीप्लाय बाय थ्री गिव्ज फिफ्टीन्स फोर्टी फाय डिवायडेड बाय थ्री अल्सो गिव्स फिफ्टीन्स अँड सेवन्टीन मायनस टू अल्सो गिव्ज फिफ्टीन्स अँड फाय ॲडेड टू टेन अल्सो गिव्ह फिफ्टीन्स टू डान्स जर मी तुम्हाला विचारले की कोणत्याही दोन संख्या घेऊन क्रिया करून उत्तर पंधरा येते अशा कोणत्या दोन संख्या आहेत तर तुम्ही मला तर तुम्ही मला सांग सांगू सांगणार की फाय मल्टिप्लाय बाय थ्री केले तर याचे आन्सर मी फिफ्टीन येणार येते फोर्टी फाय डिवायडेड बाय थ्री केले तर याचं पण आन्सर फिफ्टीन येते सेवन्टीन मायनस टू केले तर याचं पण आन्सर फिफ्टीन येतं आणि टेन प्लस फाय केलं तर याचं पण आन्सर फिफ्टीन येते म्हणजे इथे कोणते मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण यूज केलं तर मल्टिप्लिकेशनचं इथे डिवायडेशनचं इथे सबस्ट्रॅक्शनचं आणि इथे प्लसचं म्हणजे हे जे मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण कोणत्याही दोन संख्यांवर केलेले मॅथमॅटिकल ऑपरेशन केलेले आहेत पण आन्सर आपलं काय आहे आप सेम आहे इथे पण फिफ्टीन 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 आन्सर सेम आणि नंबर्स कोणत्या कोणत्याही दोन संख्या ऑपरेशन पण काय आपले डिफरंट आहे स्टुडंट्स वी राईट दिस एज फाईव्ह मल्टीप्लाय बाय थ्री इज इक्वल टू सेवन्टीन सबस्ट्रॅक्ट टू सबस्ट्रॅक्ट फ्रॉम सेवन्टीन बघा फायव्ह मल्टीप्लाय बाय थ्री केलं त्याचं पण आन्सर फिफ्टीन येणार आणि सेव्हन्टीन टू सब्ट्रॅक्ट फ्रॉम सेवनटीन म्हणजे सेवन्टीनमधून टू काढलं त्याचं पण आन्सर किती येणार फिफ्टीन येणार इन मॅथेमॅटिक्स द साईन ऑफ इक्वेलिटी म्हणजेच सा साईन शो दॅट द नंबर्स ऑन बोथ इट्स साइड अँड इक्वेशन दे मे बी द रिझल्ट ऑफ डिफरंट ऑपरेशन्स ऑन द लेफ्ट अँड राई अँड राईट हँड साईड म्हणजेच म्हणजेच बरोबरचं साईन वापरून डाव्या आणि उजव्या बाजूच्या गणिती क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत आणि डाव्या आणि उजव्या बाजूला गणितिक्रिया म्हणजेच मॅथमॅटिकल ऑपरेशन करून आलेली संख्या काय सेम, का सेम आहे त्याचा रिझल्ट काय सेम आहे मग सच अँड एक्सप्रेशन्स ऑफ इक्वेलिटी इज कॉल्ड अँड इक्वेशन मग अशा प्रकारच्या समानतेला काय म्हणतात इक्वेशन असे म्हणतात सच अँड एक्सप्रेशन ऑफ इक्वेलिटी समानतेच्या अशा एक्सप्रेशनलाच काय म्हणतात इक्वेशन असे म्हणतात

ऑफ अ वेविंग स्केल देन द दे स्केल इज बॅलेन्स जर त्याच्या दोन्ही प्लॅ पॅनमध्ये इक्वल वेट असेल तरच तो काय होईल बॅ वेविंग स्केल काय होईल बॅलेन्समध्ये राहतो मग सच अ बॅलेन्स स्केल इज कॉ इज लाईक अ इक्वेशन मग अशा प्रकारचा बॅलेन्स स्केल म्हणजेच काय असतो इक्वेशन सारखा असतो नाऊ लेट्स सॉल्व द प्रॅक्टिस सेट ट्वेंटी सिक्स क्वेश्चन नंबर फर्स्ट डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिवन इन टू रोज बिलो फाईंड आउट द नंबर यू गेट इन इच ऑपरेशन्स अँड मेक इक्वेशन्स स्टुडंट्स डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे खालील दोन ओळीमध्ये रोमध्ये काय दिलेल्या वेगवेगळ्या गणिती डिफरन्स मीन्स वेगवेगळ्या गणि मॅथमॅटिकल ऑपरेशन्स वेगवेगळ्या गणिती क्रिया दिलेल्या आहेत मग त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा मेक्स इक्वेशन मग यांच्यापासून आपल्याला संख्या शोधून समान संख्या शोधून समीकरणे इक्वेशन मेक्स इक्वेशन म्हणजे इक्वेशन तयार करायचे आहेत बघा इथे काय डिवायडेशनची मॅथमॅटिकल ऑपरेशन केलेलं आहे इथे मल्टिप्लायचं इथे मल्टिप्लाय इथे सबस्ट्रॅक्शन इथे प्लस इथे मायनस इथे डिवायडेशन इथे मायनस आणि इथे प्लस आणि प्लस असे डिफरन्स मॅथमॅटिकल ऑपरेशन केले केलेले आहेत मग आपण नाव प सर्वप्रथम आपण हे सम सॉल्व करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण त्याचे समान आन्सर आले समान नंबर्स आल्याचे आपण इक्वेशन तयार करणार आहोत लुक ॲट इयर सिक्स्टीन डिवायडेड बाय टू इज इक्वल टू जर तुम सिक्स्टीन डिवायडेड बाय टू केलं त्याचा आन्सर काय येणार आहे एट एट मल्टिप्लाय बाय थ्री इज इक्वल टू ट्वेंटी फोर फाय मल्टिप्लाय बाय टू इज इक्वल टू टेन नाईन्टीन टेन सबस्ट्रॅक्ट फ्रॉम नाईन्टीन इज इक्वल टू नाईन बघा सोळा भागीला दोन केले त्याचा आन्सर येणार आहे एट एट मल्टीप्लाय बाय थ्री केले आठ त्रिक चोवीस फाय मल्टिप्लाय बाय टू केले फाय टू जा टेन नाईन्टीन सबस्ट्रॅक्स म्हणजेच नाईन्टीनमधून दहा काढले आन्सर येणार आहे नाईन नाईन प्लस फोर इज इक्वल टू थर्टीन नाईन प्लस फोर केले तर आन्सर येणार आहे थर्टीन टेन मायनस टू इज इक्वल टू एट टेनमधून दोन गेले आन्सर येणार आहे एट सेवन्टी टू डिवायडेड बाय थ्री जर सेवन्टी टूला आपण थ्रीने डिवाईड केलं भागाकार केला तर आन्सर येणार आहे ट्वेंटी फोर तुम्ही याचा डिवायडेशन साईडला सेपरेट रपमध्ये पण करून घेऊ शकता थर्टी सेवन सबस्ट्रॅक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी सबस्ट्रॅक्स फ्रॉम स थर्टी सेवन जर थर्ट थर्टी सेवनमधून ट्वेंटी सेवन सबस्ट्रॅक केले वजा बाकी केली यांची तर आन्सर येणार आहे टेन फोर प्लस फाय केलं तर आन्सर येणार आहे नाईन सिक्स प्लस सेवन केलं तर आन्सर येणार आहे थर्टीन स्टुडंट्स ब बघा सा सिक्स्टीन डिवायडेड बाय टू आन्सर एट आणि टेन मायनस टू डिवायडेड बाय टेन मायनस टू इज इक्वल टू एट जर आपण इथे सोळा भागेला दोन केले आन्सर येणार आहे आठ आणि दहामधून दोन केले आन्सर येणार आहे आठ इथे आन्सर काय तुमचे सेम म्हणजेच आपण याचे इक्वेशन तयार करू शकणार आहोत तर नाव मेक इक्वेशन बघा आन्सर सेम इक्वेशन म्हणून आपण काय केलेलं आहे सिक्स्टीन डिवायडेड बाय टू इज इक्वल टू टेन मायनस टू सिक्स्टीन डिवायडेड बाय टू केलं तर याचा आन्सर येणार आहे एट आणि टेन मायनस टू केलं तर याचा पण आन्सर येणार आहे एट म्हणून याचं आपण काय केलेलं आहे दोन या समचं आपण काय केलेलं आहे इक्वेशन तयार केलेलं आहे ना एट मल्टिप्लाय बाय थ्री इज इक्वल टू ट्वेंटी फोर आठ गुन्ह्याला तीन इज इक्वल टू ट्वेंटी फोर आणि सेवन्टी टू डिवायडेड बाय थ्री इज इक्वल टू ट्वेंटी फोर ह्या दोन्हीही इक्वेशनचं आपण ह्या दोन्ही समचं आपण काय करणार आहोत इक्वेशन तयार करणार आहोत का कारण यांचा आन्सर काय आहे सेम रिझल्ट काय आहे सेम आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर म्हणून यांचं आपण इक्वेशन तयार करणार आहोत लुकियर एट मल्टिप्लाय बाय थ्री इज इक्वल टू सेवन्टी टू डिवायडेड बाय थ्री याचं पण इक् याचं पण आन्सर काय आलेलं आहे ट्वेंटी फोर याचं पण आन्सर काय आलेला आहे ट्वेंटी फोर नाऊ फाय मल्टिप्लाय बाय टू इज इक्वल टू टेन थर्टी सेवन म सबस्ट्रॅश ट्वेंटी सेवन इज इक्वल टू टे यांचं पण आपण इक्वेशन तयार करणार आहोत फाय मल्टिप्लाय बाय टू इज इक्वल टू थर्टी सेवन माय सर थर्टी सेवन सबस्ट्रायश ट्वेंटी सेवन नेक्स्ट यांचं पण आन्सर नाहीन आहे याचं पण आन्सर नाहीन आहे म्हणून यांचं पण इक्वेशन आपण इथे तयार केलेलं आहे यांचे आन्सर काय आहेत नाईन नाईन नेक्स्ट यांचं पण आन्सर थर्टीन आहे याचं पण आन्सर थर्टीन आहे म्हणून यांचं पण आपण काय केलेलं इथे इक्वेशन तयार केलेलं आहे स्टुडंट्स यू सॉल्व ऑल दिस सम इन युअर मॅथमॅटिक बुक्स नोटबुक्स अँड सेंड द फोटो ऑन माय व्हॉट्सअप नंबर